योग प्रसारासाठी 12 ज्योतिर्लिंगच्या दौऱ्यावर असलेल्या सायक्लिस्ट पूजा बुधावलेना नागनाथ प्रभूंचं दर्शन घेतलंय। महाराष्ट्राची कन्या पूजा तानाजी बुधावले ही भगिनी सायकलवर 12 ज्योतिर्लिंगाचा प्रवास करतीय। योग मेरा कर्म एकता मेरा धर्म या संकल्पनेचा प्रचार प्रसार करत पूजा भारत भ्रमण करत आहे। योग प्रसारासाठी 12 ज्योतिर्लिंग दौऱ्यावर असणाऱ्या सायक्लिस्ट पूजा बुधावले हिने प्रभू नागनाथाचं मनोभावे दर्शन घेतलंय। नागनाथ देवस्थान आणि मराठी अभिनेता संदीप पाठक फॅन फाउंडेशन शाखा उंडा नागनाथ यांच्या वतीने पूजाचा सत्कार करण्यात आला। वृक्षप्रेमी महेश खुळखुळे, माधव गोरे, दत्ता शेगुकर, बाळू स्वामी, पवन नागुलकर, पप्पू राऊत, ध्रुपद गोरे, कुलदीप ठाकूर, योगेश राऊत, गजानन पुरी, गणेश कातकडे, सोनू ठाकूर, रमेश गोरे यांनी पूजाचं स्वागत केलं। यावेळी त्यांनी कॉरिडॉरची संकल्पना जाणून घेतली। त्यानंतर काशी विश्वनाथ उज्जैन महाकालच्या धर्तीवर प्रभू नागनाथ कॉरिडॉर व्हावं आणि त्यात आंतरराष्ट्रीय योग साधना केंद्र अशी इच्छा यावेळी बोलताना व्यक्त केली। तर त्यांच्या प्रवासादरम्यान ते आपल्या संकल्पनेला भारतभर नेतील यात शंका नाहीये। आपल्या जगाची नागनाथ देवाची ही औंढा नागनाथ नगरीतील रहिवाशांच्या मन की बात भारत पोहोचू असं पूजानं सांगितलंय। औंढा नागनाथ नगरीत विविध संघटना आणि संस्थांनी तसेच नागरिकांनी उत्साहानं पूजा बुधावले आणि त्यांचे सहकारी समीर तळेकर यांचं स्वागत करत त्यांना प्रोत्साहन दिला। यावेळी महिलांची विशेष उपस्थिती होती। तर पुणे जिल्ह्यातील देहूगाव येथील मूळची पूजा बुधावले यांनी 2017 जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला। लॉकडाऊन मध्ये स्वतः योगा शिकत आणि शिकवत असताना त्यांना संकल्पना सुचली भारतातील 12 ज्योतिर्लिंग यात्रा करायची। त्या अनुषंगाने ऑक्टोबर 2022 पासून श्री क्षेत्र औंढा नागनाथ पर्यंत त्यांनी 10 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत योग प्रचार प्रसार करत यशस्वीपणे 5000 किलोमीटरचं अंतर पार केलंय। यापुढे त्या श्री शैल्यम, मल्लिकार्जुन आणि रामेश्वर असा जवळपास 3000 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी मार्गस्थ झाल्या। ही यात्रा पूर्ण केल्यावर पूजा बुधावले योग प्रसार करत 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन सायकलवर प्रवास करणाऱ्या जगातील पहिल्या महिला सायक्लिस्ट ठरणार आहेत। मी पूजा तानाजी बुधावले, मी पुण्यातील देवगाव येथे राहते। मी 12 ज्योतिर्लिंग सायकल यात्रा करते। याचा उद्देश आहे योग जागरूकता आणि एकताचा संदेश। तर शिवजी हे आदियोगी आहेत आणि म्हणून आम्ही शिवजींचं दर्शन घेत संपूर्ण भारतभर प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती योग करू शकतो हा संदेश घेऊन आता ही यात्रा करत आहोत। केदारनाथपासून आम्ही निघालो होतो 2 महिन्यापूर्वी आणि आता आम्ही काशी विश्वनाथ, ओंकारेश्वर, उज्जैन, महाकाल, तसेच सोमनाथ आणि त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, तसेच आता कृष्णेश्वर आणि परळी वैद्यनाथ करून आज औंढा नागनाथ येथे आलो आहोत। आणि आता आमचा 5000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे। पुढे आम्ही श्रीशैल्यम आणि तमिळनाडूपती येथील रामेश्वरमपर्यंत जाणार असून तिथे आमची यात्रा पूर्ण होत आहे। तर ही यात्रा आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी रजिस्टर केलेली आहे आणि तसेच या यात्रेतून आम्ही वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या फॅमिलीमध्ये राहत आलो, म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पंजाबी, प्रत्येक फॅमिलीमध्ये आम्ही राहत आलो आणि संपूर्ण भारत आम्ही कल्चर एकदम जवळून पाहिलं। थँक्यू। प्रतिनिधी दत्तात्रय शेगुकर, न्यूज टुडे 24, औंढा नागनाथ, हिंगोली।